नमस्कार, पूज्य नगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आता बातम्या पाहूया विस्ताराने. पूज्यनगरी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. खासापुरीच्या बेघर झालेल्या कुटुंबांच्या व्यथा मांडणारी मालिका पूज्यनगरी न्यूजनं सुरू केल्यानं संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. खासापुरी येथील बेघर झालेल्या कुटुंबाला खासदार ओमराजे निंबाळकर यांची भेट. पूज्यनगरी न्यूज व बळीराजा शेतकरी संघटनेचे मिशन खासापुरी गावचे पुनर्वसन या बातमीचे प्रायोजक आहेत नजराना स्टील कडवाकुट्टी मशीन उत्पादन कंपनी शाखा परंडा व अमजद ऑटो सर्व्हिस एव्हरेज मास्टर मोटरसायकल गॅरेज परंडा. प्रश्न जनतेचे, आवाज पूज्यनगरी न्यूज चॅनलचा. आता बातमी विस्ताराने. परंडा तालुक्यातील खासापुरी गाव सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं खाली करण्यात आल्यानं खासापुरी येथील 150 मराठा कुटुंब, 40 मुस्लिम कुटुंब व इतर 10 कुटुंब असे 200 कुटुंबाला प्रशासनानं पर्यायी व्यवस्था केली नसल्याने त्यांचे संसार उघड्यावर पडल्यानं बेघर झालेल्या कुटुंबांचे प्रचंड हाल होत आहेत. पूज्यनगरी न्यूजनं बेघर कुटुंबांच्या व्यथा मांडणारी मालिका सुरू केल्यानं रविवार दिनांक 15 जानेवारी रोजी उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सकाळी स्थलांतरित कुटुंबांची भेट देऊन पाहणी केली व बेघर झालेल्या कुटुंबांची चर्चा केली. यावेळी जिल्हा प्रमुख गौतम लटके, बळीराजा शेतकरी संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख रमेश गणगे, शिवसेना तालुका प्रमुख मेघराज पाटील, रणजित पाटील, नायब तहसीलदार सुजित वाबळे, मंडळ अधिकारी पवार, तलाठी विकास नागटिळक, ग्रामसेवक विलास देवकते, बुद्धिमान गोडगे, बुद्धिमान लटके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. 109 दलित कुटुंबांसाठी प्रशासनानं घरकुल देण्याची प्रक्रिया सुरू केली, मात्र उर्वरित 150 मराठा कुटुंब, 40 मुस्लिम कुटुंबांची शासनाने पर्यायी व्यवस्था केली नसल्यानं मुस्लिम कुटुंबाला नदीकाठी धोकादायक ठिकाणी राहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. तर 150 मराठा कुटुंबांपैकी काही कुटुंबांनी दुसऱ्यांच्या शेतात संसार मांडलाय. बेघर झालेल्या कुटुंबांचे संसार थंडीत उघड्यावर पडल्यानं प्रचंड हाल होत असताना जिल्हा प्रशासनानं या बेघर झालेल्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडलंय. पुनर्वसनाची कोणतीही कारवाई केली नसल्यानं प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त करण्यात येत आहे. ज्याप्रमाणे दलित समाजाचा घराचा प्रश्न मार्गी लावला जात आहे त्याप्रमाणे उर्वरित कुटुंबांचा घराचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी होत आहे. महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.